भाजपा नेता चित्रावाघ की इस दिशा में जांच की मांग की गई है। बताते चलें कि न्याय का भरोसा दिलाने की बात कही गई है। पुलिस अधिकारियों के साथ बैठक हुई है। दरअसल बता दें कि कल्याण पूर्व में चेक चौंकाने वाली घटना हुई थी। पिछले 1.5 साल से 7 युवक एक युवती की मदद से पीड़िता का यौन शोषण कर रहे थे। लगातार युवती का वीडियो वायरल करने की धमकी देकर उसके साथ अत्याचार कर रहे थे। मानसिक और शारीरिक टॉर्चर से तंग आकर युवती ने आखिरकार इमारत से कूदकर अपनी जान दे दी। आपको बताते चलें कि आज भाजपा नेता चित्रा दाई वाघ पीड़ित परिवार के घर पहुंचकर परिवार को न्याय दिलाने की बात कही है। इसके बाद भाजपा नेता चित्रा दाई वाघ कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन जाकर कल्याण डिवीजन के एसीपी उमेश माने पाटिल और कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन के सीनियर पीआई बशीर से मुलाकात कर घटने की पूरी जानकारी ली है। मुलाकात के बाद वाघ ने कहा कि पीड़िता का 4 साल से यौन शोषण किया जा रहा था। लड़की ने हाल ही में 71% अंकों के साथ 12वीं पास करी थी। वह नाबालिग थी। मामले में 7 युवक व 2 युवतियां शामिल हैं। इनमें से 1 युवती को गिरफ्तार किया गया है। दूसरी लड़की की लगातार तलाश जारी। दरअसल आत्महत्या करने के दौरान उसके साथ एक लड़की और अन्य आरोपी भी थे। उसके परिवार के अनुसार लड़की ने आत्महत्या नहीं की बल्कि उसे धक्का मारकर मार डाला गया। पुलिस ने केवल आत्महत्या करने को उकसाने के मामले में जांच शुरू करी थी। आपको बता दें कि पीड़िता को इंस्टाग्राम पर एक ऐप का वीडियो दिखाकर ब्लैकमेल किया जा रहा था, इसलिए आईटी एक्ट और एक्शन के साथ शामिल किया जाना चाहिए। सांगितलं की कशा पद्धतीने राज्यामध्ये महिला आणि मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढतंय, सहन न झाल्याने गेली 4 वर्ष 1 17 वर्ष 10 महिन्याची मुलगी, गरिबाच्या घरातली जिचे वडील सिक्युरिटी गार्ड आहेत, खूप चांगला अभ्यास करणारी हुशार अशी ही मुलगी जिला आत्ताच 12वीचा रिझल्ट लागला, 71% मार्क मिळाले, आणि अशा मुलीला त्या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून तिचं लैंगिक शोषण चालू होतं। सहन न झाल्याने शेवटी तिने आत्महत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण परिवाराचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे। यामध्ये मुलीची एक नोट मिळालेली आहे आणि त्या नोटमध्ये तिने सगळा गोषवारा त्या ठिकाणी दिलेला आहे। जवळपास 7 ते 8 मुलं, त्याशिवाय 2 महिला, ज्यातली एक महिला होती ती तिच्यासोबत त्या ठिकाणी होती ज्या वेळेला ती मुलगी खाली पडली। एक मुलगी जिचं नाव याच्यामध्ये आहे महिलेचं, तिचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पोलीस तिला शोधतात। आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाचं आहे, केस चालणार पण केस कसल्या गोष्टीवरती चालणार? पोलिसांच्या FIR आणि इन्व्हेस्टिगेशनवर। याच्यामध्ये जे लूपहोल्स होते ते मी आता ACP उन्मेश माने आणि सिनियर PI बशीर शेख हे स्वतः ती केस इन्व्हेस्टिगेशन करतायत, त्यांच्यासमोर आम्ही काही गोष्टी मांडल्या। त्याच्यामध्ये मुलीच्या नोटमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तिच्यासोबत काय झालं, त्यामुळे प्रायमोफेसी ताबडतोब 376D हा त्या ठिकाणी सेक्शन लावायलाच पाहिजे होतं, पण ते पोलिसांनी लावलेलं नाही। एवढंच नाही, नवीन शक्ती कायदा आलेला आहे, ही सुरुवात झाली आहे इंस्टाग्राम नावाच्या ॲपपासनं, ज्यामध्ये तिला तिचेच व्हिडिओ दाखवून हे आम्ही व्हायरल करू जर तू आमचं ऐकलं नाहीस तर असं म्हणत तिचं शोषण केलं गेलं। माझ्या माहितीप्रमाणे जो नवीन शक्ती कायदा येतोय ज्यामध्ये 354 आणखीन पुढे एक्सटेंड करत ई आणि एफ हे जे 2 नवीन सेक्शन तयार झालेले आहेत, अमेंडमेंट झालेली आहे या नवीन कायद्याची, त्याप्रमाणे ते ॲप्लिकेबल होऊ शकतात। IT ॲक्टसुद्धा याच्यामध्ये लावलेला नाही आहे, 376D याच्यामध्ये लावलेला नाही आहे, याच्यामध्ये फक्त 306 आणि 34 हे 2 कलमं लावलेले। पॉक्सोसुद्धा नंतर लावला गेला जेव्हा व्हेरिफिकेशन केलं असेल, हरकत नाही, पण आता तरी पोलिसांनी याच्यामधल्या सगळी शहनिशा करत या मुलीला त्या ठिकाणी योग्य ते सेक्शन लावून